तो आप एक काम करो, तो एक काम करो, जाते हैं तो क्या बोला, घंटी वास्ते टेबलेट घंटी है अपन, आपले चित्ताची एकाग्रता नष्ट होऊ द्यायची नाही, शांतपणे डोळे उघडून बसायचं. म्हणजे आपण डोळे लावलेले असो किंवा डोळे उघडे असो, चित्ताची एकाग्रता कायमस्वरूपी टिकून ठेवली पाहिजे. घट्टी झाली म्हणजे एकदम डोळे उघडायचं आणि हालचाल करायची असं होऊ देत नाही, एकदम संयम ठेवला पाहिजे. आपल्या कायवर, आपल्या मनावर, आपल्या वाचवर बसलेलं असताना आपण बोलत नाही. वेळ झाली की कायची हालचाल होते, मनही चलबिचल होतं, तर मन चलबिचल होते त्या कामाने कायची हालचालसुद्धा अत्यंत संयमित असावी, अत्यंत सजग जागरूकतापूर्वक आपण शांतपणे बसावं. त्यांना आपलं मन आणि आपली काया ही एकरूप झाली पाहिजे. मन आणि काया एकरूप केव्हा होईल? अत्यंत शांत चित्त आणि काया असेल, म्हणजे जी काही आपण काय म्हणून हालचाल होते त्याची जाणीव मनाने घेतली जाते. मन आणि काया शांत असल्यामुळे कोणतेही कृती, कोणतेही हालचाल ही नाहीतर मन चंचल झालं, मनावरती संयम नसला तर काया हालचाल करते, तर ती हालचाल आपण अत्यंत जाणीवपूर्वक केली पाहिजे. जसं आपण ध्यानाला बसल्यानंतर श्वासावरती लक्ष ठेवतो, श्वास येत आहे, जात आहे, येत आहे, जात आहे, श्वास जसा येतो तसाच आपण पाहतो, जातो तशीच त्याची आपण जाणीव ठेवतो. तिथे कसलाही आपण श्वास जोराने सोडावा, हळू सोडावा तसे काही गरज नाही. तशाच पद्धतीनं काया आणि मन हे अत्यंत संयमाने कोणत्याही हालचालीची त्याने दखल घेतली पाहिजे, त्याची जाणीव घेतली पाहिजे.
बस बस तुम्हाला आजच्या या प्रसंगी ध्यानाबद्दल मार्गदर्शन भदंत सुमनवन महातेरो जे विपश्यनाचे आचार्य आहे ते तुम्हाला सखोलपणे मार्गदर्शन करतील. ध्यानाला कसं बसायचं, कसं आपल्या समाधीच्या आलंबनावरती लक्ष ठेवायचं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन.